माझ्या पोटात भूक ओरडा करीस, पक्षी मारून खात दहा कुरकुंबा मध्ये येत गेला माझ्या हातीचा पक्षी, भाजून खाणार होतो उंब, आता याचीच खातो। ना ना, याने काय पोट भरीत, हात तर तुमच्या मोठी एवढं असेल, तुम्हाला तर एवढा अन्न लागेल। आम्ही देत तुम्हाला, याची सोडा। तुम्ही कुठून आणित? चलचल वस्ती सेन भाकरे आणित, पर वस्ती तर दूर, कोंबडी आणित एखादी वाट्यात पकडीत, सोपन कोंबडी पकडणं ती ना मिळत, कन्नमुळ बघित कंदमुळ खरपण्याशी अवजार ना पकडू समजित मग खात मी हात, नाहीतर तुम्हा तिघाशी खात। ना ना, याशी ना खा तुम्ही, माझं मी बघित, तुम्ही आधी जा इथून। ना ना, आम्ही झटपट काही खाण्याचे आणीत, याशी ना खा, याशी ना खा। तुम्बानीत जा, सरी सरी येत तुम्ही, नंतर खायस मी आज। ये सरी सरी ये, ना तरी काय करीत। आता काहीच करता येणार नाही का राजा वैद्य? होय महाराज, जेवढं आमच्या हातात होतं तेवढे सारे प्रयत्न केलेत आम्ही, परंतु यातून हा वाचेल असं दिसत नाही। आता का थांबेल, खात मी आता तुला, तुझं प्राण घेईसीन, यमराज येईत आता, ते तुला वाचवीत तर वाचवीत, तर मी तुला मारीत खाई जाता। मायो ना सहन हो जाता, दुखीत गे दिवनी मायो, ना बरी होत मी आता, सत्तू पासून लपवीत मी, पण जाणीत घे जाणीत जन्माची पंगू होत मी आता। ना ना, अशुभ ना बोली, हळूहळू बरी होत, पण काय, पण वेळ लागे, तुझा काहीच उपाय ना असी, एक उपाय असी पण सोपा ना, करू जात तर जीवासी धोका असेल, कोण करीत हे धाडस? काय उपाय ते तरी सांगी मायो। देवीच देऊळ असेल भिंती या पलीकडे, तिथ कुंड असीत औषधी पाण्या, ते पाणी लावी तिच्या डंकासी, तर सरी सरी बरी होती, भिंत ओलांडू लागी खरी पण ते पाणी जादू करीन। मी आणि ते कुंडातील पाणी, मी जात आणि ते पाणी घेऊन येत, माझी आयो माझ्या खोडी पायी त्रास भोगीत, मी जात सरी सरी। ना, भिंतीपाशी ना जात तू, पण तातो आऊ। ना, या विषयात एक शब्द ना ऐकित मी पुढती। ना जात ना जात, पण दिवली मायो तसा कोण राणी ना? ना राणी ना, किती वरीस ते कुंड या साऱ्या रानास आणि नगरास औषधी पाणी देत, पण भिंत आली आणि दो भाग झाले, त्या कुंडाखाली अग्नी असीत, ते जमिनीच्या पोटाशी रस तयार करीत,
आणि औषधी पाणी तयार होत. पण आता भिंत ओलांडून कोण जात बाण खाण्याशी. त्यातून आता देवी मायोचा उत्सव. मग उत्सव असे जात मी देवीशी बघू जात तरी अडवीत का भिंती पाशी. ना ना तो विचारच ना करे. नगरातून उत्सव असीन हुंब माणूस येत मगे ते खा दपणासी. त्याहून वाईट नागार्जुन लोभी क्रूर विश्वासघात की. उबाळलेल्या चिंच तू हे एवढं सगळं सोडून चिंच खाणार आहेस तो कु. चिंच 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 काय ग साऊ हा तो कु बरा झाला. खायला प्यायला सुद्धा लागला. आता याला पुन्हा राहण्यात सोडून नेत त्याच्या घरी कैत्याच पिंजरात ठेवून द्यायच. नाही नाही याच्या घरचे वाट पाहत असतील. आणि आभाळभर एवढा उडणारा टोकूला मुठी एवढ्या पिंजऱ्यात ठेवायचं. नाही नाही कोणालाच बांधून ठेवणं योग्य नाही. टोकू तू जा तुझ्या रानातल्या घरी परत. घरी परत घरी परत घरच नाही. म्हणजे तू कायमचा इथेच राहणार. कायमचा कायमचा आपल्याला नवा सवंगडी मिळाला सुरंगी. मला रानात तर जात आलं नाही पण रानाने आपल्यासाठी नवा सवंगडी पाठवला. सावसरंगी टोकू सावसरंगी टोकू सावसरंगी टोकू सावू सुरंगी टोकू सावू सुरंगी टोकू. म्हणजे टोकू तू आजपासून आमचा झालास. आता राजवाडा हेच तुझं घर. आठ फक्त एकच राजमातांच्या वाटेला जायचं नाही. आता गेला की हा क्षण तुझ आता कुठे शोधायचा आला. जेवण टाकी सन कुठं जाईस बसा गपकन. मायो कोल्ह्याचा पिल्लू असीत बघ त्याची कळवळ. भूक लागेत म्हणून हाक देत. मायो त्याची खाण्याशी देत देत जा देत खाण्याशी. वनराज काय कामगिरी असेल एवढ्या रात्री आवाज देत. भिंती पल्ल्याड देवीचं देऊळ असेल. मी जात तिथे. तुम्ही मला सारा सांगित कसं जाईत देवळात. काय तू पण देवळात असेल उत्सव तर नाट उपतूस देवीचा उत्सव असेल. अरे पगलू तीच देवी मायो ना आली दिवली मायोची अंगी. तूच सांगी माझी भेट घे त्याच देवी मायाचा उत्सव. ते मी ना जाणी मला उत्सव भूल ना पाडीत. मला तर मायोसिन औषधी पाणी लागली. औषधी पाणी हो देवळाजवळच्या कुंडातील पाणी औषधी असेल.
दिवली माया सांगी ते पाणी माय सलावी त्याची बरी होत त्या लागी जात मी कुंडास। अरे सत्तू उत्सवात कुंभ मौज असेल खाण पिणं आणि चित्र विचित्र वस्तू असेल मन करेत कधी जात उत्सवासी। होय होय आज रात्रीच मायाशी हुल देऊन निघत आम्ही। भया पण भिंत कशी ओलांडीत बाणांचा पाऊस देत मी पाहिला असीत तो ना मार्ग मग भिंत कशी ओलांडीत पहारा तर कडक असीत। अरे सत्तू त्या भिंतीशी एक दार असेल। काय दार भिंतीशी दार मग पूर्वी त्या देवी मायोशी रानात माहेरपणाशी धाडी पण भिंत बांधलीशी ना धाडी मात्र भिंतीतलं दार उघडीत थोड्या वेळासाठी आणि रानात येऊन नैवेद्य ठेवीत त्याच वेळी अलगद जात भिंती पल्याड त्या दारातून उन्ना उन्ना जाईत जाईत आपण तिघेही जाईत। अहो एकदा बुध्याने जीव वाचवलाय त्याचा भिंतीपाशी तरीही तुम्ही पुन्हा त्याला राजरोजपणे भिंतीशी जाण्याची परवानगी दिलीत। विचार करूनच दिली कितीही झालं तरी राजवंशाचं रक्त आहे त्याच्या धमन्यात विरोध झाला तर ते उसळणार आणि आपण कितीही अडवलं तरी तो त्याला हवं तेच करणारा। मी चतुराई अशी केली की परवानगीच्या नावाखाली त्याला रात्रीसाठी थांबवलंय सकाळी निघाला म्हणजे तो भिंतीपाशीच पोहोचू शकणार नाही देऊळ तर दूरच शिवाय सूर्यास्तापूर्वी परतण्याची अट सुद्धा आहेच तेव्हा त्याला अर्ध्या वाटेतूनच परतावं लागेल अशांना त्याचं मनही राखलं जाईल आणि रानात राहिल्यानं सुरक्षितही राहील। विरोध न केल्यामुळे तो जे काही करायचं ते आवेगापोटी न करता विचारपूर्वक करेल आणि म्हणूनच आज्ञाही मोडणार नाही। तुमचा तर्क बरोबर आहे परंतु या सगळ्यावर मात करून तो भिंती पलीकडे पोहोचला तर त्याला कशाचा सामना करावा लागणार आहे माहित आहे ना। जीव लावलायस की नाही नक्की येईल आभाळातच कुठेतरी विहारत असेल तो पण त्याने मला सांगून जायचं ना मी थोडी अडवलं असतं त्याला। टोकू 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 पण चिंता संपतीलच ना कधीतरी आणि त्या संपल्या की याचा कलकलाट सुरू होईल आणि मग तो जर काही उलट सुलट बोलला तर चिंता खायची वेळ तुमच्यावर येईल तेव्हा याला कोंडून ठेवून उपयोग नाही याला कुठेतरी दूर रानात नेऊन याची मान मुरगाळून टाकून द्या।
पण हे काम करताना या कानाच त्या कानाला समजू देऊ नका, कारण सावित्रीचा लाडका पक्षी येतो, तेव्हा सावधपणे उरका हे काम. ठीक आहे, करतो मी व्यवस्था, नाहीतरी थोड्या वेळाने महाराज आणि सावित्री देवळात जाणारच आहेत. लावतो मी त्याचा निकाल, तोपर्यंत चिंता आहेतच. भया पोचिलो, रातभर चालत होतो पण अखेरी पोचिलो. भया कुंभ भिंत ही नैवेद्यासाठी ते दार उघडीत, अथेरानात येऊन नैवेद्य ठेवीत, त्याच वेळी सरीसरी त्यांची नजर चुकवीत आपण भिंती पलीकडे जात, कळीत? आ ही योजना तर मीच सांगित. ना मीच सांगित. अरे पण सत्तू तो कधी येत? नापोचित तो नापोचित, सूर्य उदयास लिगीत तरी त्याला मिचक कमेवत नापोचित. सत्तू तो वनराज हुंब पोचित. हो तिच्यासाठी तर तो पक्षी देवापेक्षा सुद्धा महत्वाचा आहे. तिचा जर जीव त्या पक्षात अडकला असेल तर तिचं पाऊल कसं निघेल, आणि ती जात नसेल तर आम्हाला तरी कसं येता येईल? ते काही नाही, आम्ही म्हणतो तिचा तो पक्षी सापडला की मगच आपण जाऊ. भरभर तर काय होईल, वेळ पाळण्याच्या आपल्या कीर्तीला कलंक लागेल, किंवा देवी आणि प्रजा ताटपळत राहतील. कोण म्हणतंय असं? कोणत्याही परिस्थितीमध्ये देवीच्या पूजेचा मुहूर्त चुकता कामा नये याची जबाबदारी अश्वपती तुमची आणि महाराणींची आहे. एका क्षुल्लक पक्षासाठी जर हा वाद चालू असेल तर तो व्यर्थ आहे. मुळात महाराणी असताना पूजेचा मान सावित्रीला देण्याची काहीच आवश्यकता नाही, आणि सावित्रीची तेवढी पात्रता नाही हे तिनं तिच्या वागण्यातून सिद्ध केलेलं आहे. तेव्हा तिला बसू देत पक्षाला शोधत. तुम्ही महाराणींना घेऊन त्वरित रवाना व्हा, पूजेचा मान त्यांचाच आहे. सावित्री, तू पूजेला बसावं अशी या आईची अगदी मनापासून इच्छा आहे, म्हणून तुला शेवटचं विचारते आहे. तू निघते आहेस का देवळात जाण्यासाठी? अन्यथा राजमातांच्या आज्ञेचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे, नाही का? आम्ही तो उकूस आपल्यापर्यंत इथेच थांबू, तुम्ही सगळे जाऊ शकता.
ठीक आहे महाराज, चला प्रजेसाठी आणि महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आम्हालाच पूजेला बसावं लागेल. नाही म्हणजे पूजेला बसण्याची आमची काही लालसा किंवा इच्छा अजिबात नाही, पण सावित्री येत नसेल तर पूजेचा मुहूर्त चुकवणं योग्य नाही, नाही का? ठीक आहे. बरं बरं बरं. महाराजांनी केवढा मोठा मान दिला आपल्याला, वेळेत निघालो तर पोहोचू आपण मृत्यूपर्यंत. अगं पण महाराणी करणारच ना पूजा, आणि ऐन वेळेत तिथे गेले तर त्यांना वाईट वाटेल. पण आपण कुठे त्यांचं मान काढून घेतोय? पूजा त्यांनाच करू दे. आपण तिथे वेळेत गेलो तर महाराजांना आनंद होईल. हो ग बरोबर आहे, चल जाऊया. चल टोकू, पूजा सुरू व्हायच्या आधी पोचूयात. ते भिंतीतलं दार नैवेद्यासाठी उघडलं असेल, ते पण बघायचंय मला. चल बघित तो बघित. उन्हा उन्हा चल घेत. पगलू तू, कशी मुद्रा लागेल असे असे तुझ्यापाशी? मुद्रा ना, पण आवचो हुंब उन्हा. जांभळ्या आपणास हे रक्षक तर ना धरेल, ओळखीत ते की आपण नगरातील ना रानातील. तू ना घाबरीत, मी असीत. काय रे एवढी वेळ आली की अशा अंगावर कापडे घालून फिरताय? महाराज आणि महाराणी येतील आता, काय म्हणतील ते? जा तटदिशी घरी, चांगली कापडे घालून या, याशिवाय इथं फिरकायचं नाही. कापड म्हणजे आता कुठून आणत कापड? नाही तर राजा शिक्षा करीत काय? उशीर होतोय महाराज, आपण इथे पायऱ्यांवर का थांबलोय? महाराज नाही येणार आहे सावित्री, कशाला तिची वाट पाहताय? म्हणजे ती रमली आहे त्या पक्षामध्ये, सोडा तिचा नाद.
महाराज मुहूर्त टळू नये एवढंच आम्हाला वाटतं. सावित्री आली असती तर आम्हाला आनंदच झाला असता. अहो आम्ही आमचा मान स्वतःहून तिला दिला असता. पण महाराणी असताना मुहूर्त टळणं बरोबर नाही ना, म्हणजे आम्हाला शोभणार नाही ते. आणि तुमचीही प्रतिष्ठा उणावेल महाराज. ऐका आमचं, आपण जाऊयात. आता लक्ष सावित्रीकडे नाही, देवीच्या पूजेकडे द्यायला हवं. हो ना? आणखी काही वेळ, मुहूर्ताला अद्यापही थोडा अवकाश आहे. हो, शेवटच्या क्षणापर्यंत लेकीचीच वाट पहा. आमचं काही म्हणणं नाही त्या बाबतीत. पण जितकं प्रेम आपण लेकीवर करतात तेवढं आमच्यावरही असू द्या म्हटलं. नाही म्हणजे तुमच्यासाठी आम्ही आमचं राज्य, आमचे पिताश्री या सगळ्याचा त्याग करून आलो आहोत. आणि तुम्हीच आमच्याकडे अशी पाठ फिरवलीत तर. बरोबर आहे तुमचं, जाऊया आता आपण. खरंच येणार नाही का सावित्री? नगरात महल असीत, नातरी नगरभर उत्सवात फिरत असीत. त्यासीना लागे घर, उत्सवात खान पिन हुंब. चल सत्तू, बघित साऱ्या गमती जमती. ना ना, मी सूर्यबुडीच्या आधी ताको असे तोंड दाखवी हट असीत ना. या बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत आणि निघीत. ना, आम्ही हुंब मजा करीत. या बरणीत कुंडातील औषधी पाणी भरीत. तुम्ही दोघे उम्मा मजा करीत. एक प्रहर मग तिघे भेटीत त्या झाडापाशी आणि निघीत. कळीत? कळीत. राजकन्या, हे काय करताय आपण? आम्ही इथे असताना स्वतः राजकन्या पाणी काढू लागल्या तर? महाराज घाबरू नका, मी सांगते महाराजांना की मीच आज्ञा दिली होती. आम्हाला आमचं काम करू द्या. चला सरका, आम्हालाच पाणी काढायचंय. क्षमा करा, पण पाण्याला खूप ओढ आहे. मोठे मोठे गटांगा खातात, तुमच्या जीवावर बेतेल. कृपा करून मला पाणी काढू द्या. कळत नाही राजकन्या काय सांगतेय ते. राजकन्याच्या आज्ञेचं पालन करा. आणि मी आहे ना माझ्या बातचीच्या रक्षणासाठी. तुम्ही महाराजांच्या सुरक्षेसाठी मंदिराजवळ जा. जशी आज्ञा. जाऊ खुशाल उतर पाण्यात आणि घे आवत इतकं पाणी. हा हो मामा.
ये सब बस पूजेला। रमले जांभळ्यान करवंदे उत्सव असेल मी कसा थांबीत तातो शिवट असेल नाना त्याचे हाक मारीत तर सैनिक ओळखीत आम्ही रानातील परावर्तित करून देवीला सूर्यदर्शन घडवण्याची प्रथा आहे। किती सुंदर आहे, मला पाहायचंय। हो हो जरूर पहा, परंतु तोवर बाहेरच्या कोणालाही आत येऊ देऊ नका। नाही नाही। शिवाय 9 वर्षांनंतर तुझा उत्सव पुन्हा सुरू झाला। धन्य झालो ग, धन्य झालो। पण नियमित येणारी माया काही इकडे आलीच नाही बघ। ती दिसली नाही ना कि जीव कसा दिस होतो ग। माया आली म्हणजे सगळं तसं सुखरूप असत। तू थाक दे ग तिला। आजी माया म्हणजे कोण ग? चला चला पुढे चला, तारायण दर्शन घ्यायचे, चला पुढे। भट्ट कोण आहे ही माया? सगळ्यांच्या तोंडून नाव ऐकलंय मी तिचं। मला प्रसाद, मला प्रसाद। अजिबात मिळणार नाही याचा प्रसाद। तू सरळ झाडावर जाऊन बस, इथे थांबलास तर हा सगळा प्रसाद फस्त करशील। देवी रागवेल हा आशाने। मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय।
कराल ह्याची पण बाजू ऐकून घ्याल. आम्हाला खात्री आहे. अर्थात बोल मुला, कोण आहेस तू, कुठून आलास आणि तू जर चोरी केली असशील तर ती कशासाठी? तू देवीच्या दारात आहेस तेव्हा तुला खरंच बोलावं लागेल. बोल. मी ना केली चोरी, उलट चोरी झालेली वस्तू देवीपाशी आणून ठेवीत मी आणि हे पकडीत. हा काहीही सांगेल आणि आपण ते खरं मानायचं नाही. महाराज, याचा पेहराव, याची भाषा इथली दिसत नाही. हा नक्की शत्रूचा हस्त कसावा महाराज? कुठून आलायस तू, कोणाच्या सांगण्यावरून आणि आणखीन कोण कोण आहे तुझ्या बरोबर? मुकाट्यानं सांग. असत्य वचन ना करीत मी कधी. माझ्या बरोबर कोणीच ना, मी एकटा असीत. मी एक भिंती पलीकडून